नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वपूर्ण असं टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी गणित व विशेषतः बुद्धिमत्ता पाहत आहोत कारण या ठिकाणी आपल्याला टी सी एसने सिलेबसमध्ये काय सांगितलेलं आहे तर बुद्धिमत्ता सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रश्न कशाचे घेत आहोत तर बुद्धिमत्ताचे घेत आहोत ठीक आहे मग या ठिकाणी पहा आज जे आपण सुरुवातीला प्रश्न घेतले ते खरे खोटे म्हणजे जे तर्क आणि निष्कर्ष प्रकरण आहे त्याच्यामध्ये खरे आणि खोटे हा एक उपप्रकार आहे याच्यावरचे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मग या ठिकाणी बघायचं तुम्हाला प्रश्न देतानी खूप मोठा दिलेला असतो काय असतो प्रश्न देतानी मोठा दिलेला असतो पण हा प्रश्न काय असतो अतिशय सोपा असतो फक्त तुम्हाला मी एक ट्रिक सांगेल तुम्हाला तेवढीच ट्रिक्स काय करायची या ठिकाणी वापरायची ठीक आहे मग गणित वास्तु मी पा पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करतो आणि उरलेल्या दोन व्यक्ती योग्य विधाने करतात तर त्यावरून कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली असेल ते ओळखा आता काय सांगितलं आपल्याला की बाबा इथं काय आहेत व्यक्ती आहेत किती व्यक्ती आहेत तीन व्यक्ती आहेत त्याच्यापैकी काय करतोय एक व्यक्ती काय करतो नेहमी चुकीचं विधान करतो आणि उरलेल्या दोन व्यक्ती काय करतात योग्य विधान करतात म्हणजेच काय विधान करतात तर बरोबर विधान करतात मग आपल्याला विचारलंय की त्यांनी इथे जी माहिती सांगितली याच्यावर आपल्याला काय ओळखायचं आहे की कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली असेल हे आपल्याला ओळखायचं आहे ठीक आहे मग आता ते तीन व्यक्ती कोण आहेत पहा एक आहे कमा दुसरा नमा आणि तिसरा कोण आहे पमा आहे ठीक आहे आता हा परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे मग नावंसुद्धा त्यांनीच विचारली होती कमा नमा आणि पमा ठीक आहे मग कमा काय म्हणतोय पहा ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही त्याच्यानंतर नमा काय म्हणतोय ए पक्षाने निवडणूक जिंकली आणि पमा काय म्हणतोय एक किंवा बी पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली असेल तर आपल्याला काय आहे की निवडणूक कोणत्या पक्षाने जिंकली असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल तेव्हा तुम्हाला फक्त एकच डोक्यात घ्यायचं आणि इथं आतापर्यंत जेव्हा प्रश्न विचारलेत ना तेव्हा प्रत्येक वेळेस काय केले तीनच व्यक्ती दिलेले आहेत किती व्यक्ती दिलेले आहेत तीनच व्यक्ती दिलेले आहेत मग याच्यापैकी तुम्हाला फक्त काय करायचंय दोन व्यक्तीचं विधान जुळलं पाहिजे काय दोन व्यक्तीचं जिथं आपल्याला दोन व्यक्तीचं विधान जुळवून ते आपलं काय असतं अन्सर असतं ठीक आहे फक्त एवढं डोक्यात ठेवायचं म्हणजे आपण थोडक्यात बहुमताला प्राधान्य देऊ एक व्यक्ती खोटं बोलतो दोन व्यक्ती खरे बोलतात की नाही मग जिथं दोन व्यक्तीचं उत्तर बरोबर येईल ते काय असणार आहेत खरे असणार आहेत आणि एक काय असणार आहे खोटं असणार आहे मग कमा काय सांगतोय ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही असं याचं म्हणणं आहे त्याच्यानंतर नमा काय म्हणतोय पहा ए पक्षाने निवडणूक जिंकली काय म्हणतोय नमा ए पक्षाने निवडणूक जिंकली आणि पमा काय म्हणतोय ए किंवा बी पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली मग इथं दोनदा उल्लेख कोणाचा आलाय निवडणूक जिंकली म्हणून आपल्याला विचारलाय काय जिंकले असं विचारलंय ना मग निवडणूक जिंकली म्हणून दोन वेळेस उल्लेख कोणाचा आलाय पा पमाने इथं काय केलंय ए आणि बी सांगितलंय आणि नमाने काय सांगितलंय ए सांगितलंय मग दोन वेळेस उल्लेख कोणाचा आलाय ए चा आलाय अजिबात डोकं चालच नाही उत्तर ए लिहून टाकायचं निवडणूक कोणी जिंकली ए नाही जिंकली कुणात का तर याचा किती वेळेस उल्लेख आलाय इथे एकदा इथे एकदा दोनदा उल्लेख आलाय जिंकली म्हणून इथं पण आलाय पण इथं काय आलाय जिंकली नाही म्हणून आलाय ना मग आता याचा अर्थ काय याच्यात नमा काय करतो खोटं बोलतो सॉरी कमा खोटं बोलतो नमा खरं बोलतो आणि पमा सुद्धा खरं बोलतो लक्षात आलं खूप सोपं आहे फक्त काय करायचं जिथं बहुमत येईल किंवा ज्याचा उल्लेख दोनदा झाला असेल ना ते आपलं उत्तर बाकी अजिबात डोकं चालवायचं नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दोन नंबरचा प्रश्न आहे पहा असे भरपूर प्रश्न घेतलेत जवळपास चार प्रश्न घेतलेत फक्त तुम्हाला काय डोक्यात ठेवायचं की ज्याचा उल्लेख दोनदा येईल ते आपलं काय असणार आहे उत्तर आहे ठीक आहे मग बघू इथं काय सांगितलंय एका आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेबाबत खालील व्यक्तींची मते विचारात खालील व्यक्तींची मते विचारली तेव्हा त्यांनी पुढील उत्तरे दिली आता काय उत्तरं दिलीत पहा व्यक्ती कोण आहेत पहा वीरेंद्र आहे देवेंद्र आहे आणि महेंद्र आहे नशीब नरेंद्र नाही ठीक आहे वीरेंद्र देवेंद्र महेंद्र नरेंद्र काय नाही याच्यामध्ये तीन व्यक्ती आहेत आणि काय केलेलं आहे त्यांनी पुढील उत्तरं दिलेत पण आता यात इथं टिप सांगितली पा काय जर या तिघापैकी फक्त एक जण नेहमी खोटे बोलतो असेल तर स्पर्धा कोणी जिंकली आता काय करतोय एक जन काय करतो नेहमीच खोटं बोलतो म्हणजे बाकीचे दोन काय करतात खरे बोलतात मग आपल्याला विचारलंय की स्पर्धा कोणी जिंकली असेल मग आपल्याला सरळ सरळ काय कोणी स्पर्धा जिंकली असेल की ज्याचा उल्लेख दोन वेळेस आलाय त्याने काय केले असणारे ही स्पर्धा जिंकली असणार आहे मग आपल्याला शोधायचंय की बाबा दोन वेळेस उल्लेख कोणाचा आला आहे ठीक आहे मग इथं पहा आशिष किंवा कपिल यांच्यापैकी एकाने स्पर्धा जिंकली आता हा काय म्हणतोय आशिष आणि कपिल या दोघांपैकी एकाने काय केली स्पर्धा जिंकली असं कोण म्हणतोय वीरेंद्र देवेंद्र काय म्हणतोय आशिषने स्पर्धा जिंकली काय म्हणतोय आशिषने स्पर्धा जिंकली आणि महेंद्र काय म्हणतोय आशिष किंवा कपिल यांच्यापैकी एकानेही स्पर्धा जिंकली नाही मग आपल्याला काय विचारलेलं आहे स्पर्धा कोणी जिंकली म्हणजे प्रश्न वाचायला जरी मोठा वाटत असला तरी आपलं उत्तर इथंच निघले इथं आशिष आलाय पाच दोनदा कोण आलाय दोनदा आशिष कशामध्ये दोनदा आलाय स्पर्धा जिंकणाऱ्यामध्ये आशीष आशिष दोनदा आलाय मग आपलं उत्तर काय असणार आहे स्पर्धा कुणी जिंकली तर बाबांनो स्पर्धा पर्याय क्रमांक चार आशिष जिंकली एवढं सोपं आहे मित्रांनो अजिबात एक्स्ट्रा डोकं चालवायचं नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही फक्त काय करायचं दोनदा कुणाचा उल्लेख झालाय ना हे शोधायचं तेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे आणि हे किती शंभर टक्के म्हणजे आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारलेत ना त्या प्रत्येक प्रश्नाला हे लॉजिक लागतं अजिबात डोकं चालू नका माझ्यावर भरोसा ठेवा बिंदास उत्तर लिहून या जर तुमचा मार्क गेला तर मला फोन करून सांगा ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण त्याच्या अगोदर पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो आपण मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टी सी एस पॅटर्नवर आधारित टेस्ट सिरीज आहे मग या टेस्ट मध्ये तुम्हाला काय काय भेटेल तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला या अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील तर मराठी असेल इंग्लिश असेल गणित व बुद्धिमाता असेल त्याचबरोबर इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबई विशेष म्हणजे मुंबईवरील आय एम पी माहिती ही सुद्धा या ठिकाणी याच्यामध्ये आपण कव्हर केलेली आहे ठीक आहे मग या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त एकशे पन्नास रुपये किंमत आहे परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण विद्यार्थ्याच्या मागणीच आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू ठेवलेली आहे म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला पडणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोन पे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे नव्याण्णव रुपये पे करता त्याचा काय करायचा आहे एक तुम्हाला स्क्रीनशॉट करायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे तुम्हाला व्हॉट्सॲपला आपल्याला शेअर करायचा आहे आता व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे तर हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हाच काय आहे आपला व्हॉट्सॲप नंबर आहे म्हणजे तुम्ही जे, जे पैसे पाठवले त्याचा एक क्रीनशॉट मला काय करायचं या नंबरवरती व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर फक्त पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण तीन नंबर सेम प्रश्न बघा तर काय विचारले पहा बँक लुटीच्या गुन्ह्यासंदर्भात तीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले चौकशीच्या वेळी फक्त एक जन खरे बोलत होता आणि इतर दोघांपैकी प्रत्येक जण एकदा खरं आणि एकदा खोटं बोलत होता आणि ते म्हणाले आता काय म्हणाले ते बघू आता इथं बघा इथं इत्द थोडी कंडिशन आपल्याला काय सांगितलं त्यांनी चेंज सांगितली की तीन जण आहेत त्यातलं काय होतोय एक जण काय करतोय खरं बोलतोय आणि बाकीचे दोन काय करतात एकदा एक खरं बोलतोयत आणि एकदा काय एक का एक बोलत आहेत खोटं बोलत म्हणजे थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे एकजण एकदा दोन्ही वेळेस खरं बोलतोय आणि एक जण काय करतो एक वाक्य खरं बोलतो आणि पुढचं एक वाक्य खोटं बोलतो दुसरा बी तसंच करतो एक वाक्य खरं एक वाक्य खोटं ठीक आहे मग याच्यात काय असू शकतं पहिलं वाक्य खोटं दुसरं वाक्य खरं असू शकतं किंवा पहिलं वाक्य खरं आणि दुसरं वाक्य खोटं असू शकतो ठीक आहे पण काही करायचं नाही तुम्हाला लॉजिक काय सांगितलं मी ज्याचा उल्लेख दोनदा आला असेल ते आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे एवढं डोक्यात ठेवायचं मग आपल्याला विचारलंय काय बघा हि तर तीन व्यक्ती आहेत कोण कोण तीन व्यक्ती आहेत मधू भोलू आणि कोण आहे मिनू आहे आणि प्रश्न विचारलाय काय किमती सामान कोणी गोळा केले काय विचारलंय जे किमती सामान होतं हे कोणी गोळा केलं हे आपल्याला विचारलंय आता उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय हे तीन वाक्य वाचायचे आहेत आणि याच्यामधून आपल्याला फक्त शोधायचं आहे की दोनदा उल्लेख कोणाचा आला तेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजे त्यानेच काय केलं असणार आहे किमती सामान गोळा केलं असणार आहे ठीक आहे मग बघूया मधू काय म्हणतोय मिनूने लॉकर तोडले भोलूने किमती सामान गोळा केले आता आपल्याला कोण शोधायचं आहे किमती सामान गोळा करणारा मग आपल्याला बाकीच्याशी काही गिंदे नाही का फक्त आपण किमती सामान गोळा करणारा कोण आहे त्याला गोल करू कोण आहे भोलू आहे ठीक आहे पुढं बघू हे काय म्हणतोय भोलू मधूने लॉकर तोडले आणि मी किमती सामान गोळा केले आता हा मी म्हणजे कोण तर मी म्हणजे कोण भोलू कोण भोलू कारण तो कोण बोलतोय भोलू बोलतोय की नाही तो काय म्हणतोय मधुने लॉकर तोडले आणि मी किमती सामान गोळा केले असं कोण म्हणतोय बोलू बोलतोय ठीक आहे म्हणजे हा मी म्हणजे कोण आहे तर मी म्हणजे बोलू आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हणतोय मी बॅगा बँकेबाहेर आणल्या आणि बोलूने लॉकर तोडले मग आता सामान गोळा करणार दोनदा कुणाचा उल्लेख आला इथं बोलू आलाय कुणाचा आलाय बोलूचा आलाय मग सामान कोणी गोळा केलं बोलूने केलं बिंदास लिहून टाकायचं <coughs> सॉरी जास्त डोकं खात बसायचं नाही अतिशय सोपं प्रकरण आहे फक्त याचा प्रॉब्लेम काय प्रश्न तुम्हाला दिसायला मोठा दिसतो फक्त एवढाच विषय आहे पण एकदा का तुम्ही प्रश्न सोडला म्हणजे फक्त बघायचं आपल्याला की बाबा दोनदा उल्लेख कोणाचा आलाय तेच आपलं काय असतं उत्तर असतं बिनदास लिहून टाकायचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघू चार नंबर सेम प्रश्न आहे सेम काय विचारले पा एका गावातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात चौकशी केली तेव्हा ए बी आणि सी या तीन पक्षप्रमुखांनी पुढील विधाने केली तुम्हाला काय सांगितलं तर मी जेव्हा तुम्हाला असा खरे आणि खोटेवरती प्रश्न विचारला जाईल तेव्हा व्यक्ती किती असणाऱ्या तीनच व्यक्ती ती असणार आहेत कंडिशन काय असणार आहे एक व्यक्ती नेहमी ने खरं बोलत असेल किंवा एक व्यक्ती नेहमी खोटं बोलत असेल आणि राहिलेला दोन व्यक्ती काय असतात त्याच्या अपोजिट असतात आणि आपलं उत्तर काय करायचं आपल्याला जिथं दोन येईल ते आपलं उत्तर लिहायचं एवढंच डोक्यात ठेवायचं मग बघा काय विचारलंय आता ह्यांचं नंतर वाचू आपण फक्त आपल्याला विचारलंय काय ते बघू जर फक्त एक व्यक्ती नेहमी खोटे बोलत असेल तर कोणी निवडणूक जिंकली काय विचारलंय कोणी निवडणूक जिंकली आता याच्यात काय होतंय एक व्यक्ती नेहमी खोटं बोलतोय म्हणजे खरं बोलणारा व्यक्ती किती आहेत दोन आहेत ठीक आहे मग बघू निवडणूक कोणी जिंकली असं विचारलंय आपल्याला लॉजिक काय सांगितलंय तुम्हाला मी फक्त त्याचा उल्लेख किती वेळेस आला पाहिजे दोन वेळेस आला पाहिजे ज्याचा उल्लेख दोन वेळेस येईल त्यांनी काय केले निवडणूक जिंकली एवढंच डोक्यात ठेवायचं मग बघू श्यामराव किंवा रामराव यापैकी एक जणांनी निवडणूक जिंकली कुणी श्यामराव आणि कुणी रामराव त्याच्यानंतर श्यामरावने निवडणूक जिंकली कुणी जिंकली श्यामरावाने आणि तिसरं वाक्य काय श्यामराव किंवा रामराव यांच्यापैकी एकानेही निवडणूक जिंकली नाही आहे काय आहे नाही आहे मग दोनदा उल्लेख कुणाचा आला आहे पहा इथं श्यामराव आहे आणि इथं सुद्धा श्यामराव आहे म्हणजे दोन वाक्यात किंवा दोन जणांच्या तोंडून कुणाचा उल्लेख आला आहे श्यामरावाचा आलाय मग निवडणूक कुणी जिंकली तर निवडणूक श्यामरावाने जिंकली पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे एवढं सोपं आहे मित्रांनो मोकार घाबरता तुम्ही याच्यात काय घाबरण्यासारखं बरं काहीच नाही अतिशय सोपं प्रकरण हे खरं खोटं भरपूर जणांचे मेसेज येत होते फोन येत होते सर तर्क आणि निष्कर्षमध्ये खरं खोटं काय खरं खोटं काय ते सांगा काय लॉजिकच लागत नाही अतिशय सोपं अजिबात डोकं चालवायचं नाही एक्स्ट्रा ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा याच प्रकरणामधला एक दुसरा प्रक टाइप आहे बघा म्हणजे तर्क आणि विश्लेषण मधलाच ठीक आहे काय विचारलं बघा अने द्राक्षे आणि अननस खाल्ले बने द्राक्ष आणि संत्री खाल्ली कने संत्री अननस आणि सफरचंद खाल्ली डणे द्राक्षे सफरचंद आणि अननस खाल्ले फलाहारानंतर ब आणि क आजारी पडले वरील वस्तुस्थिती संदर्भात असे म्हणता येईल की आजाराचे कारण होते किंवा होते म्हणजे आजाराचं काय कारण होतं हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय शोधायचंय आता ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय व्यक्ती किती आहेत ते बघायचे किती व्यक्ती आता अ ब क आणि कोण आहे ड आहे कोण आहे बघा अ ब क आणि ड ह्या व्यक्ती आहेत ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी काय केले आहेत फळं खाल्लेत मग फळं कोण कोणते ते बघायचं पहिलं फळ कोणतं आहे द्राक्ष आहे मग इथं द्राक्ष लिहू आपण द्राक्ष त्याच्यानंतर काय आहे अननस आहे अननस त्याच्यानंतर काय आहे द्राक्षे, द्राक्षे।, द्राक्षे पुन्हा संत्री आहे अजून काय आहे बघा संत्री अननस आणि सफरचंद नवीन आहे सफरचंद अजून काही आहे का, का? नाही एवढे चार फळे आणि चार व्यक्ती आणि चार फळे आहेत आता कोणतं कोणी खाल्लं आहे आपण ते बघू अनेक काय खाल्लंय द्राक्ष आणि अननस खाल्लंय अने काय केलंय का 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 ठीक आहे अशा रेषा मारून घेतो म्हणजे तुम्हाला काय समजायला अजून आपल्याला थोडंसं सोपं वाटेल ठीक आहे अशा पण मारून घ्यावं लागतील पण आता माझी काय रेषा एवढी सरळ येत नाही पण तुम्ही आता समजून घेताना एवढीच अपेक्षा करू आपण ठीक आहे अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला आखून घ्यायचे ठीक आहे आता नाही आखलं तरी चालतं पण का आखून घ्यायचंय की बाबा आपलं उत्तर चुकू नये याच्यासाठी आपल्याला आखून घ्यायचंय ठीक आहे मग काय अने काय काय खाल्लंय द्राक्ष आणि अननस काय खाल्लंय अने द्राक्ष खाल्लेत आणि अजून काय खाल्लंय अननस खाल्लंय ठीक आहे बने काय खाल्लंय द्राक्षे खाल्ली आणि संत्री खाल्ली कुणी बने काय खाल्लंय द्राक्ष आणि काय खाल्ली संत्री खाल्ली जे खाल्लं असेल ना त्याच्या खाली क्लिक करायचं ठीक आहे डणे काय खाल्लंय सॉरी करायला का आपल्यामध्ये हा कणे काय खाल्ले पास संत्री अननस आणि सफरचंद कणे थोडं जास्त खाल्ले काय खाल्लंय त्यांनी संत्री पण खाल्ली अननस पण खाल्लंय आणि सफरचंद पण खाल्ला आहे कुणी कणे ठीक आहे आता डनी काय खाल्लंय द्राक्ष सफरचंद आणि अननस डनी काय केलंय द्राक्ष खाल्लेत सफरचंद खाल्लंय आणि काय खाल्लंय अननस खाल्लंय आता आपल्याला काय विचारलंय आजारी कोण पडले तर हे फळं खाल्ल्यानंतर आजारी कोण पडले पा ब आणि क कोण आजारी पडलेत ब आणि क कोण ब आणि क हे दोघं काय झालेत आजारी पडलेत मग आपल्याला फक्त शोधायचं की या दोघांनी काय खाल्लं होतं ब आणि क दोघांनी सारखंच खाल्ल्याला शोधावं लागेल की नाही दोघं आजारी पडलेत म्हटलं आता इथं बनी द्राक्षे खाल्ले पण कणी नव्हते खाल्ले द्राक्षाचा विषय संपला अननस पा कणी खाल्लं होतं पण बनी नव्हतं खाल्लं पण इथं संत्री पा बनी पण खाल्ली आणि कणी पण खाल्ली मग आजारी पडण्याचं कारण काय आहे तर संत्री संत्री खराब होती त्यांनी खाल्ली ते काय झाले आजारी पडले एवढं सोपं आहे मित्रांनो एकदा का तुम्ही असा चार्ट बनवला हो ना तर तुम्हाला काहीही विचारू द्या अजिबात उत्तर चुकणार नाही ठीक आहे <coughs> प्रश्न पुढचा प्रश्न बघू आपण काय विचारलंय पहा राम श्याम गीता प्रशांत यांनी वेगवेगळ्या वे रंगाचे शर्ट घातले आहेत रामने हिरवा ते बघू आपण ठीक आहे नंतर काय विचारलं आपल्याला श्यामने सॉरी काय विचारलं या ठिकाणी आपल्याला थोडं छोटं करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल काय श्यामने कोणत्या रंगाचा शर्ट घातलाय असं विचारलंय मग आपली पहिली स्टेप काय आहे कोण कोण आहे ते बघायचं कोण आहे राम आहे श्याम आहे गीता आहे आणि प्रशांत आहे कोण राम श्याम अजून कोण आहे गीता आणि प्रशांत गीता आणि प्रशांत ठीक आहे आता या गणिताला काय होतं मित्रांनो थोडा वेळ जातो पण उत्तर शंभर टक्के बरोबर वर येतं ठीक आहे मग या ठिकाणी बघा आता काय केलं त्यांनी वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातलेत ना मग कोणकोणत्या रंगाचे शर्ट आहेत ते बघायचं कोणता रंग इथं हिरवा आहे लिहून टाकू हिरवा किंवा सरळ तुम्ही पर्यायामधून सुद्धा लिहू शकता बरं का पण एखाद्या वेळेस जास्त रंग असले तर पर्यायात दिला जाऊ शकत नाही ठीक आहे त्याच्यामुळे आपलं बघायचं इथंच हिरवा पुन्हा इथं हिरवा आला इथं निळा आला ठीक आहे निळा अजून कोणता आहे बघा पिवळा अजून कुठला तरी कलर आपला राहिला आहे का बघू आपण रामने हिरवा शर्ट घातला नाही श्यामने लाल शर्ट लाल नाही लिहिला आपण हा हा लाल राहिला ठीक आहे मग या ठिकाणी लाल लिहू आता यांचा क्रमांक कसा मी लिहिलं तरी चालतं कुठलाही कुठं लिहिला तरी काही फरक पडत नाही फक्त या ठिकाणी सगळे लिहून झाले पाहिजेत मग तुम्हाला सांगितलं रेषा मारून घ्यायच्या नाही घेतल्या तरी चालतं पण घेतल्या तर काय अतिउत्तम ठीक आहे मग आता या ठिकाणी बघा खूप आहे फक्त हे प्रश्न काय होतात वाचायला अवघड वाटतात आणि सोडायला थोडा जास्त वेळ घेतात काय वेळ घेतात तर हे डायग्राम आपल्याला काढावं लागते म्हणून थोडा वेळ घेतात ठीक आहे मग काय विचारलंय बघा काय सांगितलंय रामने काय रामने हिरवा शर्ट घातला नाही सांगितल्या कुठे राम इथं राम रामने कोणता शर्ट घातला नाही हिरवा घातला नाही हिरव्या पुढं आपण नाही चेकून करू ठीक आहे पुढे काय सांगितलंय श्यामने लाल शर्ट घातला नाही कुणी श्यामने कोणता लाल कुठे श्याम इथं लाल कुठे आपला इथं लाल थोडा लांब आलाय आपला ठीक आहे श्यामने लाल शर्ट घातला नाही पुढं काय विचारलंय गीताने हिरवा किंवा निळा शर्ट घातला नाही कुणी गीताने कोणता नाही घातला हिरवा पण नाही घातला आणि निळा पण नाही घातला गीताने निळा पण नाही घातला आणि हिरवा पण नाही घातला ठीक आहे पुढं काय सांगितलं आपल्याला प्रशांतने पिवळा शर्ट घातला आहे आता प्रश्न वाचायचा इथं काय आहे आहे प्रशांतने कोणता शर्ट घातलाय पिवळा कुठे प्रशांत खाली आहे कोणता शर्ट घातलाय पिवळा शर्ट प्रशांतने घातलाय मग आपल्याला काय विचारलंय श्यामने कोणत्या रंगाचा शर्ट घातला आता सगळ्यांनी काय केलं आहे इथं प्रत्येकाने वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातलेत की नाही मग आता हा प्रशांत आहे त्याने कोणता घातलाय पिवळा घातलाय म्हणजे हिरवा घातला नाही निळा घातला नाही आणि कोणता लाल पण त्याने घातला नाही मग आपल्याला काय विचारलेलं आहे श्यामने कोणता कुठे श्याम इथं श्याम आहे आता श्यामने एक कुठल्या तरी रंगाचा कलर शर्ट घातलाय की नाही या तीन पैकी राहिलेल्या पिवळा तर गेला पण आता इथं बघा हिरवा रंग पा रामने नाही घातला गीताने नाही घातला आणि प्रशांतने नाही घातला मग कुणी घातला आहे तो श्यामने घातला आहे आणि हेच आपलं उत्तर आहे मग कुठे ऑप्शन पिवळा पहा सॉरी हिरवा ऑप्शन क्रमांक चार हिरवा आपल्याला श्यामने कोणता घातलाय हिरवा घातलाय आणि त्यांनी सुद्धा काय केलं असतं प्रश्न विचारतानी ज्याचं उत्तर निघण असाच प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे त्याची काळजी तुम्ही करायची नाही तुम्हाला याच्यामध्येच कुठंतरी उत्तर दिलेलं असतं फक्त तुम्हाला त्याची व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे एकदा का तुम्ही मांडणी व्यवस्थित केलेल्या मित्रांनो तर तुमचं गणित आयुष्यात कधी चुकणार नाही ठीक आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला गणित बुद्धिमत्ता असा विषय आहे की तिथं तुम्ही पन्नास पैकी पन्नास मार्क घेऊ शकता आणि हे कशाने शक्य आहे फक्त सरावानी शक्य आहे तुम्हाला जेवढा जास्त जमाल तेवढा काय करायचं आहे सराव करायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण सात नंबर आता या ठिकाणी बघा सेम प्रश्न आहे बरं का प्रश्न सेम आहे परंतु याच्यावरती काय केलंय त्यांनी एकाच प्रश्नावरती तीन उपप्रश्न विचारलेत काय एकाच माहितीवरती किती प्रश्न विचारलेत तीन विचारलेत म्हणजे आता इथं वेळेचं काही बंधन नाही कारण जर दोन मिनिटं घालून तुमचे तीन प्रश्न सुटणार असतील तर मग तर काहीच हरकत नाही फक्त वेळ आपला जास्त कधी जातो की बुवा एकच हे दिलंय आणि त्याच्यावर एकच प्रश्न विचारलाय तर इथे काय सांगितले पहा खालील परिचय वाचून प्रश्न क्रमांक सात ते नऊ ची उत्तर द्या म्हणजे सात आठ आणि नऊ किती प्रश्न आहेत तीन प्रश्न आहेत ठीक आहे काय सांगितलंय एका क्रीडा स्पर्धेत होतो तू लंगडी खो खो आणि आट्या पाट्या हे खेळ प्रत्येक दिवशी एक खेळ याप्रमाणे खेळले गेले आता याच्यामध्ये एक खेळ राहिला हुतु तु लंगडी खो खो आट्यापाट्या आणि एक खेळ अजून कोणता आहे पाचवा खेळ क्रिकेट आहे ठीक आहे किती खेळ आहेत पाच खेळ आहेत पुढे कुठेतरी असेल क्रिकेटचा उल्लेख पण इथं वरती राहायचा विसरला लिहायचा विसरला ठीक आहे मग काय सांगितलंय पहा स्पर्धा गुरुवारी सुरू झाली स्पर्धा कधी सुरू झाली गुरुवारी सुरू झाली कधी गुरुवारी स्पर्धेत खो खो खेळण्याची स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हुतोथुतू खेळाची स्पर्धा झाली आट्यापाड्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली आणि खो खो आट्यापाड्या यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली तर पुढील उत्तर द्या आता पुढं आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत पुढं जायचं नाही आपल्याला आधी एकदा मांडणी करायची की बाबा कोणत्या वारी कोणता खेळ झाला याची व्यवस्थित मांडणी करायची ठीक आहे एकदा का आपली मांडणी आली तर आपलं उत्तर शंभर टक्के काय येतं बरोबर येतं आता स्पर्धा सुरू कधी झालेली आहे गुरुवारी झालेली आहे एवढं डोक्यात ठेवायचं कधी सुरू झाली गुरुवारी किती दिवस स्पर्धा चालली पाच दिवस कारण रोज एकच खेळ घ्यायचे की नाही ठीक आहे मग काय सांगितलं इथं बघा कुठून सुरू केलं इथं त्यांनी सांगायला बघा खो खो खेळाची स्पर्धा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कोणती झाली होतु तुतू झाली पण आता खो खो कधी झाला माहिती आहे का आपल्याला नाही माहित राहू द्या थोडा वेळ थांबा शांत बसा त्याच्यानंतर काय सांगितलंय आठपाड्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली पण आठपाड्याची कधी झाली आहे का आपल्याला आट्या सॉरी आठपाड्या नाही आट्या पाट्या आट्या पाट्या माहिती आहे का आपल्याला कधी झाली नाही माहीत थोडं शांत बसा मग पुढे काय सांगितले बघा खो खो व आट्या पाट्या यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली काय खो खो आणि आट्या पाट्या यांच्या दरम्यान कोणाची स्पर्धा झाली क्रिकेटची झाली मग आता याचे दोन क्रम लागतात आपल्याला किती क्रम लागतात ह्या वाक्यातून दोन काय एक क्रम कसा लागू शकतो आपला सरळ खो खो त्याच्यानंतर क्रिकेट आणि तिसरा कोणता आट्या पाट्या आट्या पाट्या ठीक आहे म्हणजे हे एक क्रम झाला आणि दुसरा क्रम काय होईल इथं आट्यापाट्या येऊ शकत क्रिकेट मधी आहे म्हणलं इथं क्रिकेटच राहील मधी आणि इथं काय येईल खो खो ठीक आहे मग आता बघू आपण दोन्ही पैकी कोणती आपली रचना व्यवस्थित येते मग इथं काय सांगितलं आपल्याला खो खो खेळाची स्पर्धा झाल्यानंतर कोणाची स्पर्धा झाली कुतुतूची पण आता हे जर पहिलं पाहिलं आपलं तर खो खो नंतर कोणाची स्पर्धा दिसते आपल्याला क्रिकेटची के मग हे पहिली मांडणी आपली काय असणार आहे चुकीची आहे मग इथं पा खो खो नंतर कुणाची स्पर्धा झाली खो खो झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हु तू 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 मग इथं इन हु तू तू हु तू तू, तू? ठीक आहे त्याच्यानंतर इथं काय सांगितलंय आट्यापाट्या खेळायच्या आदल्या दिवशी लंगडी इथं आट्यापाट्या त्याच्या आदल्या दिवशी कुणाची झाली लंगडीची झाली ठीक आहे मग इथं बघा खेळाची स्पर्धा कधी सुरू झाली ती गुरुवारी मग गुरुवारी झाली लंगडी गुरुवारनंतर कोणता वार येईल शुक्रवार मग शुक्रवारी झाल्या आट्यापाट्या त्याच्यानंतर शनिवारी काय झालं क्रिकेट रविवारी खो खो आणि हुतुतुतू कधी झाली सोमवारी मग आता काय करू आपण इथं विचारलेले प्रश्न बघू की बाबा यांनी नेमकं का विचारलंय काय ठीक आहे काय का विचारलंय स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला सुरुवातीलाच म्हणजे कधी को गुरुवारी कोणता खेळ खेळला गेला लंगडी एकदा वरच मी पुसतो थोडस म्हणजे तुम्हाला काय होईल क्लिअर दिसेल ठीक आहे <laughs> काय प्रश्न विचारलाय आपल्याला ठीक आहे स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला मग सुरुवातीला कोणता खेळ खेळला गुरुवारी लंगडी कुठे ऑप्शन लंगडी पाया या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लंगडी आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू एकदा आपली मांडणी व्यवस्थित झाली ना तर आपल्याला कितीही प्रश्न विचारतात पुढचा प्रश्न काय आठ नंबरचा काय विचारलाय क्रिकेटची स्पर्धा कोणत्या दिवशी खेळली गेली ठीक आहे कोणाची प्र स्पर्धा क्रिकेटची क्रिकेटची स्पर्धा कधी खेळली शनिवारी खेळी कुठे शनिवार पाया या ठिकाणी दोन नंबरला शनिवारी ठीक आहे ठीक आहे आता हे वर्तुळ आपलं पहिलं राहिलं वाटलंस तर खुडून टाकतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण नववा प्रश्न तुम्हाला सांगितलं याच्यावर किती प्रश्न विचारले होते तीन प्रश्न मग काय सांगितलंय एकदा हे वर्तुळ खोडतो ठीक आहे नाही तर पुन्हा तुम्ही म्हणायचे सर हे मध्येच कसं काय येतंय ठीक आहे चला मग इथं बघा आठ पाड्यानंतर तिसऱ्या दिवशी सॉरी आठ पाडायचं येतं मला आट्या पाट्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता खेळ खेळला गेला कुठे आट्या पाट्या आट्या पाट्या इथं होत्या शुक्रवारी तिसऱ्या दिवशी विचारलंय हा झाला पहिला दिवस दुसरा दिवस आणि तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी कोणती स्पर्धा झाली हु तू तू ती स्पर्धा झाली मग कुठे हो तू तू तो ऑप्शन हु तू तू तीन नंबरला आपल्याला हु तू तू दिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे लक्षात आलं मित्रांनो थोडा वेळ जाईल पण तुम्हाला इथं काय होणार मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी पडणार आता तुम्हाला एक लक्षात सांगतो तुम्हाला वेळ कुठं वाचवायचा आहे मराठीमध्ये वेळ वाचवायचा मराठी काय करायचं फास्ट सोडवायचं होतंच पंचवीस प्रश्न मोस्टली काय होतात दहा मिनटं ते बारा मिनिटात पंचवीस प्रश्न मराठीचे सोडून होतात त्याच्यानंतर जी केमध्ये पण वेळ वाचवायचा आहे जी केचे सुद्धा प्रश्न आपले बारा ते पंधरा मिनिटात सोडून होतात ठीक आहे या दोन ठिकाणी वेळ वाचायचा आणि तो वेळ कुठं द्यायचा आपल्याला बुद्धिमत्तेत द्यायचा आणि मग बुद्धिमत्तेत काय होऊ शकतो तुम्हाला आउट ऑफ मार्क येऊ शकतात ठीक आहे म्हणजे पेपर सोडवण्याचं सुद्धा काय असतं एक स्वतःचं लॉजिक असतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक आपला दहा असणारे नेहमीप्रमाणे दहावा प्रश्न मांडला याचं उत्तर काय करावं लागतं तुम्हाला कमेंटमध्ये द्यावं लागतं आता हा प्रश्न काय रांगेमधल्या स्थानावरती आहे रांगेमधल्या स्थानाचा व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला उत्तर आलं तर ठीक नाही आलं तर काय करायचंय तो व्हिडिओ जाऊन बघायचा ठीक आहे काय विचारलंय एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून सतरावा आणि उजवीकडून विसावा आहे तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत आलेल्या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचंय त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र